मित्रांनो तुम्हा सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण अपघटन अभिक्रिया म्हणजे रिएक्शन ठाऊक आहे अभिक्रियांचे अनेक प्रकार असतात आणि अपघटन हा देखील अभिक्रियेचा एक प्रकार आहे चला याचा अभ्यास करूया अपघटन अभिक्रियेमध्ये जसे नावावरूनच स्पष्ट होत आहे की एखाद्या संयुगाचे किंवा अभिकारकाचे अपघटन होत आहे सोप्या भाषेत म्हणले तर एका मोठ्या पदार्थाचे लहान लहान पदार्थात भाग होणे किंवा तुटणे यालाच अपघटन डिकॉम्पोजिशन म्हणतात ती रासायनिक अभिक्रिया ज्यामध्ये एकच अभिकारक तुटून लहान लहान उत्पादिते तयार होतात त्याला अपघटन अभिक्रिया म्हणजे डिकॉम्पोजिशन रिएक्शन असे म्हणतात चला अपघटन अभिक्रिया एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात एका कोरड्या परीक्षा नळीमध्ये दोन ग्राम फेरस सल्फेटचे स्फटिक घ्या सल्फेटच्या स्फटिकाच्या रंगावर लक्ष द्या परीक्षा नळी बर्नर किंवा स्पिरिटच्या दिव्याच्या सहाय्याने गरम करा गरम केल्यानंतर स्फटिकाचा रंग बघा तुम्ही पाहू शकता का की सल्फेटच्या हिरव्या रंगात परिवर्तन झाले आहे होय स्फटिकाचा रंग हिरव्याचा पांढरा झाला आहे आणि त्याचबरोबर सल्फरच्या दहनाने निर्माण झालेला तो विशिष्ट वास देखील आपण घेऊ शकता जर हे आणखी गरम केले तर तुम्ही त्याच्या रंगाचे तपकिरी आणि काळ्या रंगात रूपांतर होत असलेले पाहू शकाल म्हणून आपण म्हणू शकतो की फेरस सल्फेटचे स्फटिक अपघटित होऊन फेरिक ऑक्साइड ज्याचा रंग तपकिरी आहे सल्फर डायऑक्साइड आणि सल्फर ट्रायऑक्साइड तयार होत आहे तर मित्रांनो हे अपघटन अभिक्रियेचे उदाहरण कसे आहे कारण एक अभिकारक फेरस सल्फेट अपघटित होऊन फेरिक ऑक्साइड सल्फर डायऑक्साइड आणि सल्फर ट्रायऑक्साइड तयार होते या अभिक्रियेमध्ये तुम्ही पाहू शकता की एकच अभिकारक फेरस सल्फेट FeSO4 फोर अपघटित होऊन लहान लहान पदार्थ जसे फेरिक ऑक्साइड एफई टू थ्री सल्फर डायऑक्साइड SO2 टू आणि सल्फर ट्रायऑक्साइड SO3 थ्री तयार होते हे अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहे फेरस सल्फेट गरम केल्यानंतर फेरस सल्फेटचे स्फटिक पाणी सोडतात आणि म्हणून स्फटिकाच्या रंगात बदल होतो यानंतर हे फेरिक ऑक्साईड सल्फर डायऑक्साइड तसेच सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये अपघटित होते फेरिक ऑक्साइड एक स्थायू आहे जेव्हा की सल्फर डायऑक्साइड आणि सल्फर ट्रायऑक्साइड वायू आहेत आहे ना हे मनोरंजक चला अपघटन अभिक्रियेच्या आणखी एका उदाहरणाचा अभ्यास करूयात उष्णता दिल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचे कॅल्शियम ऑक्साइड तसेच कार्बन डायऑक्साईडमध्ये अपघटन होणे ही प्रमुख अपघटन अभिक्रिया आहे ज्याचा उपयोग वेगवेगळ्या उद्योगांमध्ये होतो कॅल्शियम ऑक्साईडला चुना किंवा चुनकळी असे म्हणतात याच्या अनेक उपयोगांपैकी एक उपयोग सिमेंट तयार करण्यासाठी होतो उष्णतेद्वारे केलेल्या अपघटन अभिक्रियेला औष्णिक अपघटन थर्मल डिकम्पोजिशन म्हणतात चला अपघटन अभिक्रियेच्या आणखी एक उदाहरणाचा अभ्यास करू एका परीक्षा नळीमध्ये दोन ग्रॅम लेड नायट्रेट चूर्ण घ्या चिमट्यामध्ये परीक्षा नळी पकडून ज्योतीवर ठेवून गरम करा तुम्ही तपकिरी रंगाचा धूर उत्सर्जित होताना पाहू शकाल हा नायट्रोजन डायऑक्साइड टू चा धूर आहे याची अभिक्रिया अशा प्रकारे होते लेड ऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन मध्ये अपघटित होते चला मित्रांनो आणखी एक मनोरंजक अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करू जे आहे पाण्याचे विद्युत अपघटन होय मित्रांनो पाण्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये अपघटित करता येते पाण्यामध्ये विद्युत धारा प्रवाहित केल्याने ते हायड्रोजन एच टू आणि ऑक्सिजन ओ टू मध्ये अपघटित होते ही अभिक्रिया आपण अशा प्रकारे दर्शवतो सिल्वर क्लोराईडचे अपघटन एक अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहे ही अभिक्रिया करण्यासाठी एक चायना डिशमध्ये दोन ग्रॅम सिल्व्हर क्लोराईड घ्या याचा रंग कोणता आहे ही चायना डिश थोड्या वेळासाठी सूर्यप्रकाशात ठेवा तुम्ही पाहू शकाल की सूर्याच्या प्रकाशात पांढऱ्या रंगाचा सिल्व्हर क्लोराईड करड्या ग्रे रंगाचा होतो प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये सिल्व्हर क्लोराईडचे सिल्व्हर आणि क्लोरीन मध्ये अपघटन झाल्याने असे होते ही अभिक्रिया आपण अशा प्रकारे लिहू शकतो अगदी याच प्रकारे सिल्वर ब्रोमाइड देखील सूर्यप्रकाशात सिल्वर आणि मध्ये अपघटित होते वर दिलेल्या अभिक्रियांचा कृष्णधवल मध्ये उपयोग करतात तर आपण पाहिले की अपघटन अभिक्रियेमध्ये अभिकारक तोडण्यासाठी उष्णता प्रकाश तसेच विद्युतची आवश्यकता असते ज्या अभिक्रियांमध्ये ऊर्जा अवशोषित होते त्यांना आपण उष्माग्राही अभिक्रिया एंडोथर्मिक रिॲक्शन्स म्हणतो ऊर्जेचे अवशोषण अभिक्रियाकारकांमध्ये असलेले बंध तोडते ज्यामुळे अभिक्रियाकारक उत्पादितांमध्ये अपघटित होतात तर मित्रांनो आज आपण अपघटन अभिक्रिया म्हणजे डिकॉम्पोजिशन रिॲक्शनचा अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये विस्थापन आणि दुहेरी विस्थापन अभिक्रियांबद्दल डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स जाणून घेऊया